हाय फ्रेंड्स रिसर्च डिझाईन या लेक्चर सिरीज अंतर्गत आपण संशोधन आराखड्याचे विविध प्रकार पाहत आहोत आजच्या लेक्चरमध्ये आपण याच प्रकारापैकी डायग्नॉस्टिक रिसर्च डिझाईन या प्रकाराविषयी सविस्तर माहिती पाहूया डायग्नॉस्टिक रिसर्च डिझाईन यालाच मराठीमध्ये निदानात्मक संशोधन आराखडा असे म्हणतात हा निदानात्मक संशोधन आराखडा हा तीन विभागामध्ये काम करतो दिस डिझाईन हॅज थ्री पार्ट ऑफ रिसर्च फर्स्ट वन इज इन्सेप्शन ऑफ द इशू सेकंड वन इज डायग्नॉसिस ऑफ द इशू अँड थर्ड वन इज सोल्युशन फॉर द इशू म्हणजेच हा निदानात्मक संशोधन आराखडा हा कार्याच्या मुळाशी काय कारण आहे ते कारण शोधण्याचं काम हा करत असतो कोणत्याही संशोधन कार्याच्या मुळाशी हे प्रामुख्याने दोन उद्देश असतात एक प्रमुख उद्देश आणि दुसरा मूलभूत उद्देश ज्ञानप्राप्ती किंवा ज्ञान विकास हा कोणत्याही संशोधनाचा मूलभूत उद्देश असतो तर दुसरा उद्देश म्हणजे एखाद्या समस्येचे वास्तविक ज्ञान करून घेऊन त्याची कारण परम कारण परंपरा समजून घेऊन ती समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविणे अशा प्रकारच्या संशोधन आराखड्याला निदानात्मक संशोधन आराखडा म्हणतात थोडक्यात म्हणजे एखाद्या सामाजिक समस्येवर उपाययोजना सुचविणे हे निदानात्मक आराखड्याची उद्दिष्ट आहे निदानमक निदानात्मक आराखड्याचा संशोधक फक्त उपाययोजना सुचविणे एवढेच काम करतो तो स्वतः ती समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंवा असल्या प्रकारच्या प्रयत्नात तो कदापि सहभागी होत नाही फक्त उपाययोजना सुचविणे एवढेच या संशोधनाचे या आराखड्याचे उद्दिष्ट असते कारण समस्या सोडविणे हे कार्य नसून ते समाजसुधारक शासकीय प्रशासक किंवा नेत्यांचे काम असते असं निदानात्मक संशोधन आराखड्याचे मत आहे म्हणजेच वैज्ञानिक पद्धतीने समस्येची कारणे जाणून घेऊन त्या समस्येचे निराकरण करण्याचा सर्वोत्तम उपाय कोणता ह्याचा शोध घेणे हेच निदानात्मक संशोधन आराखड्याचे महत्वपूर्ण कार्य तो मानतो म्हणून निदानात्मक शोधकार्यात विशिष्ट समस्येचे वैज्ञानिक दृष्टीने पूर्ण व विस्तृत विवेचन केलेले असते तसेच त्या समस्येच्या मुळाशी असलेल्या संभवनीय कारणांचेही विश्लेषण यामध्ये केलेले असते हे काम दोन स्वरूपाचे असते समस्येच्या कारणांचा शोध व त्यानंतरची त्याची उपाययोजना असे हे दोन कामे म्हणजे प्रथमतः समस्येच्या कारणांचा शोध घेणे व त्यानंतर त्याच्यावर उपाययोजना सुचविणे एखादी समस्या तातडीने सोडवायची असल्यास त्यासाठी हा आराखड्याचा प्रकार फार उपयुक्त आहे समस्येच्या निराकरणाचा संभवनीय उपाय लक्षात घेऊन परिकल्पना निर्माण केली जाते त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे या आराखड्यामध्ये शक्य होते प्रमुख उद्देश अंडरस्टँडिंग द कॉज ऑफ प्रॉब्लेम म्हणजेच कोणत्याही समस्येच्या कारण काय त्याचं मूळ कारण काय हे समजून घेणे आणि सेकंड वन इज सजेस्टिंग सोल्युशन टू सॉल्व प्रॉब्लेम म्हणजेच कारण समजून घेऊन त्यावर उपाययोजना सुचविणे एवढेच काम या आराखड्याचे असते आता याच्या काही रिक्वायर्ड टर्म आहेत म्हणजेच काही आवश्यक अटी आहेत जसं आपण अगोदरच्या आराखड्यामध्ये आवश्यक अटींची चर्चा केली तशा याही आराखड्याच्या काही आवश्यक अटी आहेत पहिली अट अशी की यामध्ये सायंटिफिक मेथड प्रामुख्याने वापरावी लागते दुसरी अट अशी की यामध्ये प्रथम त्या समस्येची कारणे शोधली जातात आणि तिसरं जी महत्वाची आहे निदानात्मक संशोधन आराखड्याचा संबंध हा कोणत्या तरी विशिष्ट समस्येशी असतो इट डील्स विथ अ स्पेसिफिक प्रॉब्लेम निदानात्मक संशोधनात प्रथम वैज्ञानिक पद्धतीने एखाद्या समस्येची वास्तविक कारणे शोधली जातात कारण अशा वास्तविक कारणांचे ज्ञान झाल्याशिवाय त्या समस्येच्या निराकरणाचा उपाय शोधता येत नाही हा संशोधनात्मक आराखड्यातला गाभा आहे निदानात्मक संशोधनाचा संबंध कोणत्या तरी विशिष्ट समस्येशी असतो असं आपण आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं म्हणजेच केवळ शुद्ध ज्ञान प्राप्त करून घेणे हा या संशोधनाचा उद्देश नव्हे तर त्या समस्येच्या निराकरणाचा उपाय शोधणे हा या स या आराखड्याचा उद्देश आहे संशोधन निदानात्मक संशोधन समस्येवर उपाय शोधून काढते हे खरे पण त्या समस्येचे निराकरण करणे हे त्याचे काम नाही हेही तितकेच खरे केवळ मार्गदर्शन करणे योग्य मार्ग सुचविणे एवढेच त्याचे कार्य आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे समस्येचे निराकरण करणे हे काम या आराखड्याने इतर घटकावर सोपवलेले असते साधारणपणे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन आणि डायग्नॉस्टिक रिसर्च डिझाईन याचे वर्णन साधारणपणे सारख्या वाटण्याची दाट शक्यता आहे परंतु ह्या दोन आराखड्यामध्ये मूलभूत फरक काय आहे याचा थोडक्यामध्ये आपण विचार करूया बघा वर्णात्मक संशोधन आराखडा आणि निदानात्मक संशोधन आराखडा पहिला जो फरक आहे तो आहे त्याच्या उद्दिष्टामध्ये काय फरक आहे तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईनचं उद्दिष्ट आहे टू गेन नॉलेज आणि डायग्नॉस्टिक रिसर्च डिझाईनचं उद्दिष्ट आहे लेआउट ऑफ सोल्युशन प्लान वर्णात्मक संशोधनाचे उद्दिष्ट ज्ञानप्राप्ती ही असते ह्याच्या उलट निदानात्मक संशोधनात ज्ञानप्राप्ती हे उद्दिष्ट नसून ते एक साधन असते निदानात्मक संशोधन त्या ज्ञानाच्या आधारावर एखाद्या समस्येचा निराकरणाचा उपाय शोधून काढते दुसरा फरक त्याच्या क्षेत्रामध्ये आहे दोघांची क्षेत्र भिन्न भिन्न आहेत निदानात्मक आराखड्याचा संबंध हा एखाद्या सामासिक समस्येशी व तिच्या स्पष्ट दिसणाऱ्या वैशिष्ट्यांशी असतो निदानात्मक संशोधनाद्वारे त्या समस्येची कारणे शोधून त्यावर उपाय सुचविले जातात ह्या उलट वर्णनात्मक संशोधन आराखड्यात त्याचा संबंध त्या समस्येचे तत्कालीन स्वरूप समजून घेण्याशी असतो वर्णनात्मक प्रारंभ त्या समस्येचे पूर्वकालीन स्वरूप समजून घेण्याने होत असतो समस्येचे निदान शोधणे वर्णनात्मक संशोधनाचे कार्य नाही निदानात्मक संशोधन समस्येचे स्वरूप व कारणे स्पष्ट करून त्यावर उपाययोजना सुचवीत असते हा मूलभूत फरक आपल्याला ह्या दोन आराखड्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला लक्षामध्ये येतो तिसरा फरक आहे तो म्हणजे हायपोथेसिसच्या बाबतीत परिकल्पनांच्या बाबतीत डायग्नॉस्टिक रिसर्च डिझाईनमध्ये म्हणजेच निदानात्मक संशोधनात प्रथम हायपोथेसिस मांडले जातात परिकल्पना मांडल्या जातात आणि परिकल्पनाला उपकारक अशी माहिती सपोर्टिव्ह अशी माहिती संकलित केली जाते या उलट वर्णनात्मक संशोधनामध्ये किंवा वर्णनात्मक संशोधनाचा आधार हा कृत्य नसतो म्हणजे त्याला परिकल्पना हा नसतो प्रथम समस्येशी संबंधित अशी माहिती संकलित करण्यात येते आणि त्या माहितीच्या आधारावर परिकल्पनांची निर्मिती केली जाते निदानात्मक संशोधन केवळ सामाजिक समस्याचे अध्ययन करते तर वर्णात्मक संशोधन कोणत्याही समाज घटनेचा अभ्यास करते अर्थात ह्या सामाजिक घटनेत सामाजिक समस्या देखील असू शकतात ज्यावेळी एखाद्या घटनेविषयी अथवा समस्येविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नसते त्यावेळी निदानात्मक संशोधनाचा फारसा उपयोग होत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे तर अशा वेळी वर्णनात्मक संशोधनाचा उपयोग होत असतो म्हणजेच परत आपण लक्षामध्ये घेऊया एखाद्या घटनेविषयी अथवा समस्येविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नसते त्यावेळी निदानात्मक संशोधनाचा फारसा उपयोग नसतो तर आपण वर्णनात्मक संशोधन आराखडे त्यावेळेस वळले पाहिजे हे जरी आपल्याला त्याचे फरक दिसले तरी वर्णात्मक संशोधन आराखडा व निदानात्मक संशोधन आराखडा यांचा अतिशय जवळचा संबंध आहे जेव्हा एखाद्या सामाजिक समस्येचा अभ्यास करायचा असतो तेव्हा ह्या दोन्ही आराखड्याचे अध्ययन करून तसेच त्याचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन समस्या निराकरणाचा प्रयत्न करावा लागतो थोडक्यात दोन्ही पद्धतीत असलेला भेद केवळ अध्ययनाच्या सोयीच्या दृष्टीने आहे प्रत्यक्षात ह्या दोन्ही आराखड्याचा समन्वय करूनच एखादा सामाजिक घटनेचा शैक्षणिक घटनेचा किंवा समस्येचा अभ्यास करावा लागतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे